आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्ये कोप ऑड वॉचिंग सिक्रेट आणि स्कॉच ब्राईट आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या अनंत शुभेच्छा, खूप मनापासून शुभेच्छा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, हाच तो पवित्र दिवस जो अनेक शूरवीरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्यापर्यंत खेचून आणला, स्वतःच्या प्राणाचं रक्ताचं बलिदान दिलं आणि आपल्यापर्यंत हा दिवस आणला. आपण भाग्यवान आहोत. आता गरज कशाची तर हे स्वातंत्र्य टिकवण्याची, हे खूप कष्टाने मिळाले ही भावना मनात असण्याची, समाजाला बांधून ठेवण्याची. आणि ही भावना ज्यांच्या मनात सतत असते ती माणसं आपल्या कार्यातनं आपल्या वागण्यातनं सतत हे दाखवून देत असतात की नव्हे, ह्या समाजाला मी बांधिले, माझं प्रत्येक काम हे समाजासाठी आहे. आणि त्यातलेच एक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जे आज आपल्यासोबत आहेत आजच्या विशेष भागात, त्यांचं कुटुंब आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं आजच्या विशेष भागात काही विशेष रेसिपीसुद्धा पाहूया. नमस्कार सर. तुम्हा तिघांनाही स्वातंत्र्य दिनाच्या अनंत शुभेच्छा. आणि झी मराठीतर्फे मी तुम्हा तिघांचंही खूप आभारी आहे की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या सगळ्यांचाच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज एवढा विशेष करून ठेवला. सर, तुम्ही पद्मश्री आहात, तुमचं कार्य एवढं मोठं आहे, मग म्हणजे मी तुमच्याविषयी जे काही वाचत होतो त्यावरनं मला कळालं की तुम्ही आत्तापर्यंत 1,45,000 ऑपरेशन्स केले, यातले कित्येक ऑपरेशन्स तुम्ही मोफत केलेत, काय सांगाल या सगळ्या कार्याविषयी या भावनेविषयी? नाही, मी ही सर्वच ऑपरेशन मोफत केली आहेत. शेवटी डॉक्टरकडे त्याच्यावर विश्वास ठेवून रुग्ण येत असतात आणि रुग्ण आल्यानंतर त्यांचा जेव्हा उपचार होतो आणि तेव्हा जेव्हा दस्ती लाभ होतो तेव्हा दुसरा रुग्ण येतो. आणि त्यामुळे मला याचा आनंद आहे की या 1,45,000 रुग्णांना मी दस्ती देऊ शकलो. हे मी वैयक्तिक केलेले शस्त्रक्रिया आहेत, पण माझ्या चमूनी 3,00,000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सर्व मिळून. आणि ते फक्त मी मुंबईतच करतो असं नाही, तर महाराष्ट्रातला कुठलाही असा जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शस्त्रक्रिया केल्या नाहीत. वा, तर त्या जिल्ह्यात जाऊन रुग्ण तपासून शस्त्रक्रिया करतो. बरोबर. तुमचं लहानपण जर आपण पाहिलं तर खूप कष्टाचा काळ होता आणि फक्त परिस्थितीच नाही तुमच्या तब्येतीलाही तुम्हाला त्रास होता. ह्या सगळ्यावरती मात करत आज या भावना आहेत लोकांसाठी काहीतरी करण्याच्या, या अनुभवातनं आल्या काही कुठेतरी वारशाने तुमच्याकडे विचार होता की नाही आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे? यामध्ये माझे आईवडील हे दोघंही अशिक्षित आहेत आणि मला मोठं कुटुंब असल्यामुळं शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी मग कमवा आणि शिकासारख्या योजनेमध्ये माझं शिक्षण मी घेत आलो. पुढे झाल्यानंतर मला रघुनाथराव मुंडे हे सासरे मिळाले, ते खूप चांगले काम करायचे. बरं. त्यांचा वारसा पुढे मला मिळाला. बरं. आणि त्यानंतर मग मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा आजारी पडलो आणि माझी दोन्ही किडनी खराब झाली. आणि जेव्हा आईने किडनी दिली मला 95 तेव्हा माझ्या आईने सांगितलं की माझी एकच किडनी काय, दोन्ही काढून घ्या, माझा मुलगा वाचला पाहिजे. आणि ते जेव्हा मी शब्द तिचे ऐकले तेव्हापासून मला असं वाटलं की ज्या मातोश्रीने मला दुसऱ्यांदा जन्म दिला तर तिच्या कानी एवढं गेलं पाहिजे की आपण चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझी आई हे माझं इन्स्पिरेशन आहे. आणि म्हणून 95 आपण समाजासाठी काम करायचं हे मी करत राहिलो आणि ते मला करता आलं त्याचा मला आनंद आहे. आत्ता ह्या क्षणी कुठली भावना मनात ठेवली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला आत्ताच्या स्वातंत्र्याविषयी? नाही, मला असं वाटतं की आपण आज पाहतो आहे की स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये आपण अशी भावना ठेवली पाहिजे की आपण आजही डेव्हलपिंग कंट्री म्हणूनच आहोत. आपण डेव्हलप का होऊ नये? आज आपण चायना पाहतो की चायनामध्ये जी काही यूथ आहे त्या यूथचा उपयोग केला गेला, त्या शक्तीचा उपयोग केला गेला आणि चायना डेव्हलप होत चालला आहे. तर मला असं वाटतं की सर्व यूथ पिढीने याचा विचार केला पाहिजे की देशासाठी काम करत असताना आपण किती दिवस अवलंबून राहायचं, व्यसन न करणे किंवा मला असं वाटतं की फक्त फोनवरच अवलंबून न राहणे, या सर्व गोष्टी आपण सोडून या देशाचे सुजाण नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीकडे आपण भारतीय आहोत हे प्रत्येकाने मनामध्ये जाणलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे थोडंफार, आपल्यासाठी नक्की जगा पण जगत असताना 5-10% तरी दुसऱ्यासाठी जगा. क्या बात आहे.
म्हणजे सीमेवरती जे लढत असतात, छातीवरती जे गोळ्या झेलत असतात, ते सैनिक आहेच आहेत, त्यांचं शौर्य आहेच आहे, पण देशात राहून ही भावना मनात असणं ही एका सैनिकाचं लक्षण आहे. आणि मला वाटतं तुमच्या कार्यातनं तुम्ही एक फार मोठे सैनिक आमच्यासाठी आहात, बरोबर ना? मला तुमच्या मुलीशी गप्पा मारायच्या, तुमचंही खूप मनापासून स्वागत. काय करता तुम्ही आता? मी ॲडव्होकेट आहे, सिटी सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करते. बरं, जेव्हा आपले भाव इतके मोठे असतात ना आपल्या कर्तृत्वानी, तेव्हा कुठलंही कार्य जरी आपण केलं, अरे ही लहान सरांची मुलगी तेव्हा ते जास्त माझ्या बहीण भावांसोबत होतं, कारण ते डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडनं तेच एक्सपेक्टेशन असतात जे त्यांच्याकडनं लोकांनी पाहिलेलं आहे. मी दुसऱ्या फील्डमध्ये असल्यामुळे लोकांचे एक्सपेक्टेशन थोडे वेगळे आहेत, सो मला स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह करायचं. बरोबर बरोबर. आणि तोच मार्ग मी शोधते आणि त्याच्यासाठी नेहमी ते मला प्रकाश देतात. क्या बात. तुम्हाला या तुमच्या नवीन निवडलेल्या मार्गासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे जगमान्य वाक्य आहे, जे प्रत्येक यशस्वी पुरुषाने सिद्ध करून दाखवले. आणि तुमच्या ज्या पत्नी आहेत काकू, तुमचंही खूप मनापासून स्वागत. तुम्हालाही स्वातंत्र्य दिनाच्या अनंत शुभेच्छा. तुम्हाला पण. काय सांगाल सरांविषयी आणि तुमच्या कुटुंबाविषयी? त्यांना दिवसभर काम बिना विश्रांती घेता काम करायला आवडतं. फक्त ज्या दिवशी मुंबईच्या बाहेर नाही त्या दिवशी फक्त दुपारी थोडासा आराम करतात. मला सर परत तुमच्याकडे यायचंय. आता डॉक्टरांचं काय स्वप्न आहे? नाही, माझं असं स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये खूप अंध आहेत, जवळपास 22 लाख अंध आहेत, आणि आपल्याकडे आज नेत्रदान खूप कमी आहे, आणि कमी असण्याच्या पाठीमागे अंधश्रद्धा आहे. आपण इतकं शिक्षित झालो त्यानंतर आपण अंधश्रद्धा पाळू नये असं मला वाटतं. आणि सर्वांनी येऊन जे काही आज अंध आहेत आणि त्या सर्वांना दृष्टीचं स्वातंत्र्य द्यावं, त्यांना दृष्टी द्यावी, आणि हे आपल्या हातात आहे. कारण आपण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा जर आपण नेत्रदान केलं तर या देशामधली जी लहान मुलं आहेत, जी अंध व्हाली, जी मोठी माणसं आहेत अंध म्हणून जगत आहेत, त्या सर्वांच्या समोर आज स्वातंत्र्याच्या दिवशी त्यांना दृष्टी लाभ होईल. आणि म्हणून मला असं स्वप्न जगायचं आहे की जसं आज रक्तदान सर्वांना मिळतं बरोबर, तसं दृष्टीदानासाठी कॉर्निया सर्वांना मिळावे, बुबुळ मिळावे, आणि पुढे येऊन लोकांनी अवयवदान करावं. मी एवढंच म्हणेल की जसं आपण देशाचा स्वातंत्र्य विचार करतोय, आजारमुक्त आयुष्य या स्वातंत्र्यदिनी आपला मिळावं याचा मी विचार करतोय. क्या बात आहे. म्हणजे स्वातंत्र्य फक्त जगू नका, ते फक्त अनुभवू नका, तर ते स्वातंत्र्य सुदृढ असू द्या, शरीर संपन्न स्वातंत्र्य असू द्या, तेव्हा आपल्या शरीराला आणि आपल्या देशाला ताकद मिळेल. वा. पण आता आपल्या गप्पा इथे संपणार नाहीत, आपल्याला छान छान रेसिपीज करायच्यात आणि तिथेही आपण उर्वरित गप्पा मारूयात, चालेल ना सर? हो हो, नक्की चालेल. लगेच आता आपण वळूयात रेसिपीकडे. लहाने सर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या गप्पा खूप झालेल्या आहेत, आता ते स्वतः आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत. सर तुम्ही खरंच करणार आहेत? हो, मी खरंच करणार आहे. माझ्यासाठी हे एवढं अनपेक्षित, एवढं सरप्राईझिंग, एवढं एक्सायटिंग आहे की मला खूप मज्जा येते. सर साधारण किती तास तुम्ही काम करता? मी जवळपास आता 13 ते 14 तास रोज काम करतो. 13 ते 14 तास तुम्ही रोज काम करता, तेवढा वेळ तुम्ही पेशंट तपासत असता? हो, त्यांना ऑपरेट करत असता? हा, दोन्ही. एका दिवशी ऑपरेशन करतो, एका दिवशी तपासतो. आणि त्यानंतर माझ्याकडे आता ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मी आता अधिष्ठाता म्हणून काम करतो, माझ्याकडे 4 मोठी हॉस्पिटल आहेत. बरोबर. त्यामुळे हे दुपारहून 2 नंतर हे सर्व ॲडमिनिस्ट्रेशनचं काम मी करत असतो. आणि सकाळीचा जो भाग आहे तो माझ्यासाठी खूप चांगला असतो की मी सर्व रुग्ण तपासतो, खेड्यातनं आलेले सर्व रुग्ण असतात त्यांना मी तपासायचं काम करत. बरं, एका दिवशी मॅक्झिमम किती ऑपरेशन्स होतात? एका दिवशी जर मुंबईमध्ये करत असो तर जवळपास 150 करत. अरे बापरे. आणि ते करावेच लागतात, एवढं करूनही 3 महिन्यापर्यंत लोकांची वेटिंग प्रतीक्षा यादी आहे. आणि बाहेर जातो तेव्हा जवळपास 200 ते 225 ऑपरेशन करतात. हे कार्य विलक्षण आहे सर, मला तुमचा हात हातात घेऊ द्या फक्त. बापरे बापरे, एका दिवसात 150 ऑपरेशन्स! मला 150 माणसं एका दिवशी एका वेळी भेटायला आली तर मला त्यांना हँडल करता येणार नाही. ऑपरेशन्स करणं केवढा शक्य आहे ना, किती हे म्हणजे. हा सवयीचा भाग आहे, 150 मी एकटा करत नाही. बरोबर. पण आमची चमू मिळून करते, आणि बाहेर जाऊनही 225 मी एकटा करत नाही पण चमू मिळून करते. पण रुग्ण जे आहेत तर त्या ते सर्वजण आशेने आलेले असतात, आणि 150 करण्याच्या मागचं कारण असं आहे की खेड्यात नाही येतात. बरोबर. दुसऱ्यांदा ते तिकीट काढून येऊ शकत नाही, हे सर्व करत असत. आणि मला वाटतं हीच ती खरी समाजसेवा आणि देशभक्ती सुद्धा आहे की या लोकांप्रती अशी भावना आपल्या मनामध्ये असणं. बरोबर ना सर? आता आपण या पहिल्या पदार्थाकडे वळूयात. काय याचं नाव आहे? नाही, हे मशरूमची भाजी आहे. बरं, आपण मग आता साहित्यच पाहूयात. हो. आणि मग कृती करूयात. मला एक साहित्य तुम्ही सांगा. हा, कांद्याचा पेस्ट आहे. त्याच्यानंतर हे लसूण आणि आपलं जे आलं असतं ते आल्याचा पेस्ट आहे. कोथिंबीर आहे. हे आपलं टमाट्याचा पेस्ट आहे. त्यानंतर हे मीठ आहे. त्यानंतर ही आपली साधी मिरची पावडर. आणि ही जी पावडर आहे
काळी, याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले एकत्र करून ते तळले जातात आणि तळून त्याचा हा मसाला केला जातो, त्याला काळा मसाला असं आपण म्हणतो. आणि हे मशरूम आपण काप करून धुवून घेतलेले आहे. सर, डोळ्याच्या दृष्टीने आपण काय खाल्लं पाहिजे किंवा काय टाळलं? डोळ्याच्या दृष्टीला डोळ्याला अ जीवनसत्व लागतं आणि अ जीवनसत्व हे गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या, मासे यामध्ये असतं. तर आपण हे सर्व खात असताना याच्यात तळणं हा प्रकार थोडा कमी असला पाहिजे. आणि ह्या खाल्ल्याने आपल्या डोळ्याचं आपण म्हण तेजाळणे, बरेचसे जण त्याला काजळ लावतात, काजळाने तेजाळत नाही तर ते खराब होतं. आणि म्हणून या गोष्टी खाल्ल्याने अ जीवनसत्व मिळतं आणि अ जीवनसत्व असेल तर आपल्या डोळ्याला चांगलं दिसतं. तर हा आहार डोळ्यासाठी कधी चांगला असतो. क्या बात. आता आम्हाला ताईशी सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत. तंत्रदिनाच्या आजच्या विशेष दिवशी आपल्यासोबत आहेत डॉक्टर लहाने सर आणि त्यांची कन्या. आता ते आपल्यासाठी मशरूमची भाजी करत आहेत, त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं सर. आता कृती करूयात. तेल ओके. तेल गरम होईपर्यंत ताई तुम्ही मला सांगा, तुम्ही बाबा जे आता खेडोपाडी जातात, लोकांसाठी सेवा करतात, ऑपरेशन, तुम्ही अशा कुठल्या कॅम्पला त्यांच्या बरोबर? हो, मी 10वीत असताना वाईच्या कॅम्पला गेले होते आणि ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पट्टी करतात पेशंटची तेव्हा मी स्वतः पट्टी करत होते. सो मला जो आनंद मिळाला तो मी आजही नाही विसरू शकत. वा वा वा, क्या बात आहे. तेल तापलंय, आता कांद्याचं पेस्ट. बर, कांद्याची पेस्ट आपण त्याच्यामध्ये घातली. आता हे कांद्याची पेस्ट त्याचा थोडा रंग बदलू द्यायचा. बर. आणि एकदा थोडा रंग बदलला बरोबर आणि एकदा तो ब्राऊन झाला की त्यानंतर मग लसणाची आणि जे अदरक आपण पेस्ट केली ते आपण टाकायची त्याच्यामध्ये. घालायचं तर ते आपण घालूयात. आता आणखी एक चमचा थोडा आलं खाल्लं आपला घसा चांगला राहतो, लसूण खाल्लं आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. बर. यानंतर आता आपण जे टाकणार आहोत ते आपण आता मिरचीचं लाल तिखट थोडं टाकणार आहोत. बघा, आणखी थोडं लाल तिखट. ओके. याच्यानंतर आपण काळं तिखट टाकणार आहोत. काळं तिखट जो घरी तयार केलेला मसाला आहे. हो, घरचा मसाला. किती लागणार सर? आणखी दोन छोटे छोटे चमचे. तुमचा आहार काय म्हणजे आता तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोकांना त्यांचा आहार सांगता, पण तुमचा बाबांचा तुमच्या घरात काय आहार असतो, काय खातात ते? ते फार कमी खातात. बर. आणि दोनच वेळेला खातात, म्हणजे सकाळी एक त्यांचा डब्बा जातो 9 वाजता आणि रात्री डायरेक्ट 10:30 वाजता घरी येतात तेव्हा ते भाकरी खातात. दोनच? भाकरी आणि भाजी. आणि काय आहारात तुम्हाला जास्त आवडतं? मला भाकरी आवडते, त्याच्यावर एक भाजी, जी कुठली भाजी असेल. आणि मग घरी आल्यानंतर मी सर्वांच्या बरोबर जेवतो आणि जेवत असताना मी सर्वांना सांगत असतो की तुमचे सगळ्यांचे मोबाईल बंद करा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबामध्ये एक प्रेम आहे किंवा हे जे वाढत जातं. बरोबर. त्यानंतर आता याची जी टोमॅटो प्युरी थोडी. बर. ओके. बस पुढे काय लागणार? आता ही जेव्हा अशी तयार होईल त्यानंतर आता मशरूम त्याचा टाकायचा आहे. बर. जे आपण धुवून घेतलेले. हो, धुवून घेतलेलं ते खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यात फंगस असू शकतो. बरोबर. किती लागणार आहे? सफिशियंट. आणि हे थोडं मिक्स झालं त्याच्यात आता मीठ टाकायचं आहे, आपलं जे मीठ आहे. बरोबर. पुरी इतकं? आणखी थोडंसं टाका, थोडं. ओके. त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आता ही मला वाटतं तुमच्या मुलीच्या हातनं जाणार. हा, अशा प्रकारे तयार झालेली आहे मशरूमची भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या मशरूमच्या भाजीमध्ये तुम्ही साहित्यामध्ये दोन गोष्टी लिहून घ्या की सगळ्यांनी एकत्र ही पहिली आणि दुसरी मोबाईल ऑफ करून जेवणे. हे दोन साहित्य खूप महत्त्वाचे. क्या बात आहे. अशी ही प्रेमाने भरलेली मशरूमची भाजी तुम्हाला करायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मशरूम मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: मशरूम, कांद्याची पेस्ट, आले लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, लाल तिखट, काळा मसाला, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, लाल तिखट, काळा मसाला, टोमॅटो प्युरी, मशरूम्स आणि मीठ घालून सर्व एकत्र करून कढईवर झाकण ठेवून मशरूम शिजवून घ्यावेत. कोथिंबीरीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. मशरूमची भाजी आता आपल्यासाठी डॉक्टर तात्याराव लहाने सरांनी स्वतः करून दाखवली आणि आता दुसरा पदार्थ आपल्याला त्यांच्या पत्नी करून दाखवणार आहेत. ह्याचं नाव काय आहे? गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा. गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा. त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. गव्हाचं पीठ, साखर, तूप,
बदाम आणि काप. बदामाचे काप, ठीक आहे. याच्या कृतीकडे आपण जाऊयात, पण त्याआधी परत एकदा प्रेक्षकांसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आता आपल्यासाठी डॉक्टर लहाने सर आणि त्यांच्या पत्नी स्वतः करतायत गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा. साहित्य आपण पाहिलं होतं, कृती करूयात. काय लागणार आहे? प्रथम गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आपण भाजून सुरुवात, तोपर्यंत तिकडे आपण पाणी सुद्धा उकळत ठेवलेलं आहे. सर, हे भाजून होईपर्यंत आपण परत गप्पा मारूया. तुमचं हे सगळं कार्य पाहून, जे तुम्ही अंध लोकांसाठी करता, समाजसेवा करता, हे सगळं पाहून जेव्हा पद्मश्री तुम्हाला मिळाला, तेव्हा सर काय वाटलं? मला खूप आनंद झाला की पद्मश्री मला दिलं जात आहे. कारण शेवटी सर्वोच्च जेव्हा पुरस्कार असतो, तर असं नेहमी वाटतं की आपण खूप काम केलं, आणि काम केल्यानंतर कुणीतरी आपल्या एक अशी पाठीवर थाप टाकावी की बाबा तुम्ही चांगलं काम केलं, शाबासकीची थाप द्यावी. ती मला शाबासकीची थाप वाटली. बरोबर. मला वाटतं आता गव्हाचं पीठ भाजून झालंय. मी घालतो. नाही असंच घालतो. कारण भरपूर लागतं याला. बरोबर. कलर यायला पाहिजे. तुमच्या लग्नाची सुद्धा एक गोष्ट आहे म्हणजे. नाही, माझ्या लग्नाची अशी गोष्ट नाही आहे. नाही, माझ्या लग्नामध्ये आमचं दोघांचं हे अरेंज मॅरेज आहे. बर. एवढंच आहे की अरेंज मॅरेंज जेव्हा माझ्या सासरे बुवा माझे आले आणि ते म्हणाले की मी तुला मुलगी देणार, म्हणून तुम्ही आमदार आहात, मी फार गरीब मनुष्य आहे, ते म्हणाले नाही मी तुम्हाला देणारच आहे. मग आमचं 28 जूनला दोघांचं लग्न झालं. मला सुधाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे की मी आज बऱ्याच जणांना असं वाटतं की मी चांगलं काम करतो किंवा बरंच डिव्होशन वगैरे करतो, पण याच्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मी रात्री 10 नंतरच मी घरी जातो, पण 10 वाजू 11 वाजू 1 वाजू 2 वाजू मी घरी गेल्यानंतर सुलू माझं हसूनच स्वागत करते. त्यांनी मला आत्तापर्यंत विचारलं नाही तुम्हाला उशीर का झाला आणि तुम्ही कुठे गेले होते. आणि हा जो फ्रीडम मला मिळाला, मला असं वाटते ते काम करण्यासाठी मला फार सोपं गेलं. नसता घरी गेल्यानंतर बायकोला दिवसभराचा अकाउंट द्यायचा, मी हिला भेटलो, मी तिला भेटलो, मी त्याला भेटलो, आणि मग ते दोघांच्यामध्ये फ्रिक्शन यायचं. अशा प्रकारची घटना माझ्या आयुष्यात कधी घडली नाही. आणि मी गेल्यानंतर मग गरम भाजी, मला कधीही थंड झालेलं अन्न दिलं नाही आहे. किती रात्री 12 वाजले 1 वाजला तरी भाजी आणि भाकरी गरमच मिळते. क्या बात आहे, तुमचं इतकं कौतुक करताय ते. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. एवढा मोठा माणूस माझा पती आहे याबद्दल अभिमान वाटतो. वा. आता काय पुढे करायचं? पाणी आता आधी कुळूम पाणी आपण घेतली का? मी टाकू. हां टाक. किती पाणी? पाणी किती हवंय बघा. हा क्षण तुम्हाला परत पाहायला नाही मिळणार. साखर टाका. साखर घालू. किती लागणार साखर? टाका सर. आता काय ते टाकताय? ते बदामाचं का? बर बघा पुरे. वा. मला माझ्या आजीची आठवण आली, ती असाच शिरा करते आणि आज तुमच्या हातचा शिरा मला खायला मिळणार आहे. ते आता सगळं आळून आलेलं आहे, त्यातलं तूप, बदामाचे काप, साखर सगळी विरघळली. शिरा तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, साखर, गव्हाचं पीठ, तूप, बदामाचे काप आणि अख्खे बदाम. कृती: प्रथम कढईमध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यावं, नंतर त्यामध्ये साजूक तूप घालून पुन्हा पीठ भाजून घ्यावं. भाजलेल्या पिठामध्ये गरम पाणी घालून त्यामध्ये साखर आणि बदामाचे काप घालून सर्व एकत्र करून त्याचा शिरा तयार करून घ्यावा. बदामाने सजावट करून गव्हाच्या पिठाचा शिरा सर्व्ह करावा. स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या विशेष भागात लहाने सर त्यांच्या कुटुंबियांसोबत इथे आले. इतक्या छान तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, अनुभव शेअर केलेत, खूप बरं वाटलं मला. कसं वाटलं सर? नाही, एकतर म्हणजे मला स्वयंपाकाची सवय आहे. मी विद्यार्थी दशेत असत असल्यापासून MBBSच्या 4थ्या वर्षापर्यंत स्वतः स्वयंपाक करत होतो. बरोबर. मी पाहायचो हा कार्यक्रम, पण याच्यावर मी जाऊन असं 15 ऑगस्टला म्हणजे कुक करेल असं वाटलं नव्हतं. बरं. मी एन्जॉय केलं आणि मला आनंद झाला. आणि मला सगळ्यांना एक असं सांगायचं आहे, घरामधल्या कर्त्या पुरुषाने घरी स्वयंपाकात नक्की मदत करावी. तशी मदत केली तर आपलं घर आणि कुटुंब एकत्र राहतं. बरोबर. आज आपण घरामध्ये आल्याशी फोन सगळेजण फोनवर बसतो, तर घरात ते बंद करून सगळ्यांनी मिळून स्वयंपाकात मदत करावी. ते जे स्वयंपाक आहे ते एकमेकात प्रेम टिकवतो. वा वा. असं मला आज आनंद झाला. वा वा. खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. आणि सर, आमचं या कार्यक्रमाचं एक वाक्य आहे, आम्ही असं म्हणतो की मस्त खा आणि स्वस्त राहा. तसं तुमचं एक वाक्य जे आम्ही ऐकलंय, ते वाक्य असं आहे की खा बर्गर वा जर्जर आणि काय पुढे खा. माझं असं वाक्य आहे ते की मी तळलेले जे पदार्थ आहेत त्या सगळ्यांची माफी मागून सांगतो, खा पिझ्झा आणि बर्गर
खा आजाराने जडजड वा आणि खा भाकरी आणि भाजी जगा होई तो आजोबा आणि आजी क्या ते पौष्टिक असतं तर ते आपण खाल्लं पाहिजे असं माझं ते वाक्य आहे. वा आज तुमच्यासमोर मी पण संकल्प करतो की आपण सगळे छान छान खाऊयात आणि आजी आजोबापर्यंतचा प्रवास पूर्ण करूयात. सर खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. खूप खूप आभार झी मराठीकडनं आज इथे आल्याबद्दल. ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. असेच छान तुम्ही हसत राहा, आनंदी राहा आणि तुमचं हे कार्य असंच चालू ठेवा. नमस्कार. धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, लहाने सरांनी जे काही अनुभव आपल्याला सांगितले हे सगळं आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी लिहून घ्या आपला हा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आज तुम्ही इथे आलाय, एवढ्या छान आपल्या गप्पा झाल्यात, मला काहीतरी शिकायला मिळालं, त्याचं एक आठवण म्हणून आपण एक फोटो काढूया. नक्की आवडेल तुम्हाला? आवडेल नक्की. प्लीज बघा त्या कॅमेऱ्यात. 1, 2, 3 स्माईल प्लीज. आम्ही सगळे मिळून गोडाधोडाचं खाऊन आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तुम्हाला असे पदार्थ घरी ट्राय करायचे असतील तर ते अवश्य करा. ते कसे झाले आम्हाला कळवा. सर परत एकदा ते वाक्य आम्हाला सांगा हो जरा जरजरचं. खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जरजर, खा भाकरी आणि भाजी, जगा होई तो आजोबा आणि आजी. करेक्ट. आणि ह्या वाक्याचं समानार्थी मी सांगतो की असे पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आम्ही सारे खाऊ एको पॉड वॉचिंग सिक्रेट आणि स्कॉच ब्राईट. धन्यवाद. बाय बाय. जय हिंद.